आम्ही नोकरी करणारे पालक असल्यामुळे पाव चीज कॉर्नफ्लेक्स या अशा जास्त वस्तूंवर अवलंबून असतो पण ते कितपत योग्य आणि आरोग्यदायी आहेत असा प्रश्न पालकांद्वारे विचारला जातो तर जेव्हा आईवडील दोघंही नोकरी करतात तेव्हा ते त्यांच्या ते मुलांच्या पोषणासाठी उपाय शोधतात उदाहरणार्थ झटपट तयार होणारे म्हणजे रेडी टू इट पदार्थ ते निवडतात म्हणजे कॉर्नफ्लेक्स आणि पाव असे आता कॉर्नफ्लेक्स यात स्निग्ध पदार्थ कमी असतात पण त्याबरोबर साखर कृत्रिम स्वाद कॉर्न सायरप इत्यादी पदार्थ वापरल्यामुळे ही निवड आरोग्यदायी नक्कीच नसते कॉर्नफ्लेक्समध्ये खूप जास्त प्रमाणात अतिशुद्ध म्हणजे रिफाईंड साखर असते कॉर्नफ्लेक्समध्ये वापरलेल्या कॉर्न सायरपमध्ये खूप जास्त प्रमाणात फ्रुक्टोज असतात त्यामुळे त्यात जरी चरबी कमी प्रमाणात असली तरी जास्त साखरेमुळे शरीरात त्याचं चरबीत रूपांतर होऊन चरबी म्हणून ती साठवली जाते आणि पाव पाव यामध्ये शरीराला आवश्यक पोषक घट गट, घटक खूपच कमी असतात त्यामध्ये उष्मांक म्हणजे कॅलरी आणि कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात पण प्रथिनं चरबी जीवनसत्व खनिजं आणि तंतुमय पदार्थ हे खूपच कमी प्रमाणात असतात पावाचा त्यातसुद्धा व्हाईट ब्रेडच्या आहारातील जास्त वापरामुळे अतिरिक्त वजन वाढ डायबेटीज हृदयविकार यासारख्या भयंकर विकारांना आपण बळी पडू शकतो ब्राऊन ब्रेड त्यातल्या त्यात चांगला म्हटला जातो पण तोही मुख्यतः रिफाईन पिठापासून व्हाईट ब्रेडसारखा बनवलेला असतो त्यामुळे पाव कॉनफ्लेक्स चीज हे सगळे पदार्थ हे नक्कीच आरोग्यासाठी अपायकारक असतात धन्यवाद जय हिंद हे सगळ्यांना सांगा मी निधिताई कुडाळकर डॉक्टर हेमंत जोशी यांच्यासह जोशी बाल रुग्णालय रेल्वे स्टेशनच्या समोर विरार पश्चिम